नमस्कार विद्यार्थी मित्रों, सर्वांचं प्रथमता हर्षवर्धन परिवारातर्फे मी जवंजाळ संजय रामचंद्र स्वागत करीत आहे। आज आपण विज्ञान भाग 2 या विषयातील पहिलं प्रकरण म्हणजे पाठ अनुवंशिकता व उत्क्रांती याविषयीची माहिती आपण घेणार आहोत। तर या पाठामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। सर्वसाधारणपणे पहिला मुद्दा आहे अनुवंशिकता व अनुवंशिक बदल। त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा आहे प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण। तिसरा मुद्दा आहे उत्क्रांती। चौथा मुद्दा आहे उत्क्रांती पुरावे। पाचवा मुद्दा आहे डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत। सहावा मुद्दा आहे ल्यामार्कवाद। सातवा मुद्दा आहे जाती उद्भव आणि आठवा मुद्दा आहे मानवी उत्क्रांती। तर मुलांनो, आपण इयत्ता 9वीमध्ये अनुवंशिकता या विषयीची माहिती घेतलेली आहे। तरीही या माहितीची आपण उजळणी करणार आहोत। तर आपल्याला माहीत आहे की सजीवाच्या पेशी केंद्रकातील अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता। तर सजीवाच्या पेशी केंद्रकातील अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक हा गुणसूत्र होय। हा प्रथिने आणि केंद्रक आम्लाने तयार केलेला आहे। याचप्रमाणे या ठिकाणी गेल्या वर्षामधील अभ्यासक्रमावर काही थोडेसे आठवा या स्वरूपाचे काही प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत। तर त्याचा मागोवा आपण घेणार आहोत। आपल्या मात्यापित्याची शारीरिक आणि मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात। तर आपल्या मात्यापित्याची शारीरिक मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याची जी प्रक्रिया आहे यालाच अनुवंशिकता असं म्हटलं जातं। अनुवंशिकता म्हणजे काय हे आपण पाहिलेलंच आहे। मात्यापित्याची शारीरिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होणं म्हणजेच अनुवंशिकता होय। त्यानंतर तिसरा या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे डीएनएचा रेणू कोणत्या घटकापासून बनलेला असतो। आपल्याला माहीत आहे डीएनएचा रेणू हा पाहिलेला आहे। आपण आकृती वगैरे गेल्या वर्षी काढलेली आहे, त्याची माहिती घेतलेली आहे। डीएनएचा रेणू हा सीडीच्या आकाराचा म्हणजेच सर्पिलाकृती आहे। त्याचबरोबर हा रेणू डिऑक्सीरायबो शर्करा प्रथिने यांनी बनलेला आहे याची माहिती आपण घेतलेली आहे। तर चला तर मुलांनो, आपण या वर्षीचा पहिला मुद्दा या पाठातील अभ्यासणार आहोत अनुवंशिकता व अनुवंशिक बदल म्हणजेच हिरिडिटी अँड हिरिडिटरी चेंजेस। तर अनुवंशिकता म्हणजे काय हे पाहिलेलं आहे, पुन्हा एकदा आपण त्याची उजळणी पाहूया। एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजेच अनुवंशिकता होय। एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजेच अनुवंशिकता होय। आपल्याला माहिती आहे आपल्या घरामध्ये एखादं बालक जन्माला आल्यानंतर आपल्या घरामध्ये एक चर्चा असते, कुणासारखं दिसतंय, तर आजोबासारखं, आजीसारखं, काकासारखं, मामासारखं, मावशीसारखं। म्हणजेच एका पिढीतील जी जैविक लक्षणे आहेत ती जनुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजेच ही अनुवंशिकता होय। म्हणजेच ते बाळ कोणासारखं दिसतंय म्हणजेच जैविक लक्षणे पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतात। त्यामुळं आपण तशा प्रकारचा विचार करतो आणि तो विचार म्हणजेच सर्वसाधारणपणे अनुवंशिकता होय। या आधुनिक अनुवंशिकतेचा प्रारंभ कुणी केला, तर थोर संशोधक ग्रेगर जोहान मेंडल यांनी 1886 सुमारास याचा अनुवंशिकतेचा प्रारंभ केला आणि त्यानंतर बराच कालावधी लोटला आणि 1901 साली रुगो द व्रीस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांत यांनी लावला। तो उत्परिवर्तन सिद्धांत म्हणजे काय, तर अचानक घडणाऱ्या बदलामागील गुणसूत्रामध्ये जो अचानक बदल होतो तो गुणसूत्रामधील बदल कशामुळे होतो याचा कार्यकारण भाव
रुगो द व्रीस यांनी 1901 साली शोधला आणि यांच्या संशोधनालाच उत्परिवर्तनाचा सिद्धांत असं म्हटलं जातं. तर गुरुसूत्रामध्ये अचानक जे बदल घडून येतात त्यालाच उत्परिवर्तन असं म्हटलेलं आहे आणि हा सिद्धांत रुगो द व्रीस यांनी 1901 साली लावलेला आहे. त्यानंतर 1902 साली वॉल्टर सटन यांनी नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्याच्या स्वरूपामध्ये पाहिली. नाकतोडा या कीटकामध्ये गुणसूत्रे हे जोड्याच्या स्वरूपामध्ये त्यांनी पाहिली आणि ती जोड्याच्या स्वरूपामध्ये असतात हे कोणालाही तोपर्यंत माहीत नव्हतं आणि या जनुकाचं वहन गुणसूत्रामार्फत होते हे त्यांनी सिद्ध केले. तर जनुकाचं वहन गुणसूत्रामार्फत होतं आणि हे वहन गुणसूत्रामार्फत होतं हे वॉल्टर सटन यांनी नाकतोड्याचा वापर करून हे सिद्ध केलेलं आहे. त्याचबरोबर आनुवंशिक सामुग्री ओळखण्याच्या दिशेने हे संशोधन सुरू होतं आणि त्यानंतर 1944 साली ओस्वाल्ड एवरी, मॅक्लिन मॅकार्थी आणि कॉलिन मॅकलाइड या तीन शास्त्रज्ञांनी विषाणू वगळता DNA हीच अनुवंशिक सामुग्री आहे हे सिद्ध केलं. तर या तीन शास्त्रज्ञ म्हणजेच एवरी, मॅकार्थी, मॅकलाइड या तीन शास्त्रज्ञांनी विषाणू वगळता सजीवामध्ये DNA हीच अनुवंशिक सामुग्री आहे हे सिद्ध केलं. त्यानंतर 1961 साली फ्रान्स या देशातील फ्रँकाई जेकब जॅक मोनॉड या अनुवंशिक वैज्ञानिकांनी जीवाणूच्या पेशीमध्ये DNA द्वारे प्रथिन संश्लेषणाची प्रतिकृती तयार होते आणि त्यामुळे DNA मध्ये दडलेले जनुकीय संकेत उलगडतात अशा प्रकारचं संशोधन केलं. तर मुलांनो बघा 1961 साली फ्रँकाई जेकब आणि जॉक मोनॉड यांनी DNA द्वारा होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाची प्रतिकृती तयार केली. या तीन शास्त्रज्ञांनी मिळून फ्रँकाई जेकब, जॉक मोनॉड यांनी जीवाणूच्या पेशीमध्ये DNA द्वारा प्रथिन संश्लेषणाची प्रतिकृती तयार केली आणि त्यामुळे DNA रेणूमध्ये जे गुपित असलेले दडलेले जे जनुकीय संकेत आहेत ते माहिती होण्यास मदत झाली आणि त्यामुळं जनुकीय अभियांत्रिक हे शास्त्र उदयास आलं आणि त्यामुळंच पुनर्संयोजी DNA हे तंत्र विकसित झाले. तर याला फ्रान्समधील मेकाई जेकब आणि जॉक मेनॉड यांनी DNAची प्रतिकृती तयार केली आणि DNA मध्ये दडलेले जे जनुकीय संकेत आहेत त्यामुळं ते उलगडले आणि त्यामुळंच अभियांत्रिकीच्या दृष्टीने अपाट क्षमता असलेले पुनर्संयोजी DNA हे तंत्र विकसित झालं. तर मुलांनो यावर काही प्रश्न पडण्याची शक्यता असते. हे प्रश्न सर्वसाधारणपणे योग्य जोड्या जुळवा, पर्याय शोधा. उदाहरणार्थ या ठिकाणी वॉल्टर सटन यांनी टिंब या कीटकाचा उपयोग गुणसूत्रातील जोड्या ओळखण्यासाठी केला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर आधुनिक अनुवंशिकतेचा प्रारंभ कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला किंवा पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला, उत्परिवर्तनाचा सिद्धांत कुणी मांडला, उत्परिवर्तन म्हणजे काय, अनुवंशिकता म्हणजे काय किंवा व्याख्या लिहा उत्परिवर्तन अनुवंशिकता. त्याचबरोबर DNA ही आधुनिक सामुग्री आहे, अनुवंशिक सामुग्री आहे, DNA ही अनुवंशिक सामुग्री आहे हे कोणत्या खालीलपैकी शास्त्रज्ञांनी शोधले. त्याचबरोबर DNA मध्ये दडलेले जनुकीय संकेत उलगडण्याची मदत कोणत्या शास्त्रज्ञामुळे निर्माण झाली अशा प्रकारचे प्रश्न आपणास येऊ शकतात. त्या दृष्टीने आपण याचा अभ्यास करावा. यानंतर आपण पाहिलेलं आहे गेल्या वर्षी अनुवंशिक विकृती कशामुळे निर्माण होतात, तर या अनुवंशिकतेचा वापर अनुवंशिकता विकृती कशामुळे होतात, तर जनुकाचे उत्परिवर्तन झाल्यामुळं
किंवा जनुकाच्या संख्येमध्ये बदल झाल्यामुळं आपल्याला अनुवंशिक विकृती निर्माण होतात, याविषयीची माहिती आपण घेतलेली आहात. तर या अनुवंशिकतेचा वापर कुठे केला जातो मुलांनो? तर निरनिराळ्या विकृतीचे निदान करण्यासाठी, ज्या अनुवंशिक विकृती होतात निर्माण होतात त्याचं निदान करण्यासाठी, त्याचबरोबर त्यावर प्रतिबंध करण्यासाठी, अनुवंशिक विकृती आहे त्याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी, झालेल्या विकृतीवर उपचार करण्यासाठी, त्याचप्रमाणे प्राणी संकर वनस्पती संकर करण्यासाठी, त्याचबरोबर ज्या ठिकाणी सूक्ष्म जीवांचा वापर औद्योगिक प्रक्रियेसाठी केला जातो या ठिकाणी अनुवंशिकतेचा उपयोग केला जातो. अनुवंशिक विकृतीची उदाहरण आपण गेल्या वर्षी पाहिलेलं आहे, सिकल सेल ॲनिमिया, रातांधळेपणा, वर्णकहीनता, निरनिराळ्या प्रकारच्या विकृती या अनुवंशिक विकृतीच्या उदाहरणं आपण गेल्या वर्षी अभ्यासलेले आहात. तर मुलांनो, तुम्ही उद्या DNA प्रतिकृतीच्या आकृती काढायची आहे, त्याची माहिती लिहून आणायची आहे, त्याचबरोबर अनुवंशिक विकृती म्हणजे काय आणि निरनिराळ्या अनुवंशिक विकृतीची नावं लिहून आणायची आहे, त्याचबरोबर अनुवंशिकता म्हणजे काय किंवा अनुवंशिकतेची व्याख्या हेही लिहून आणायचे आहे. यानंतर आपण विद्यार्थी मित्रो प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण याची माहिती घेणार आहोत.